दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात आई भाव असं वाटतं, पण त्यासाठी साथ हवी असते ती योग्य जोडीदाराची। आणि नैराश्यापोटी जर बंधत्व आले तर आई आणि बाळासाठी गरज असते ती योग्य उपचाराची। बाळ न होणे या समस्यांना अनेक जोडपे सामोरे जात आहेत। या समस्यांवर योग्य उपचार पद्धती केल्यास बंधत्व नाहीसे करून मूल जन्माला येऊ शकते। आणि हीच काळाची गरज बघून नाशिक शहरातील स्वस्ती IVF फर्टिलिटी सेंटरचे 4 दिवसीय मोफत बंधत्व तपासणी शिबिराचं आयोजन केलंय। नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला अशोक स्तंभ या ठिकाणी हे IVF सेंटर आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या तपासणी शिबिरात तज्ज्ञांकडून तपासणीसह वीर्य तपासणी देखील करण्यात येणार आहे। तसेच सोनोग्राफी ही तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे। त्याशिवाय रक्त तपासणीवर 50% सवलत आणि IVF साठी त्वरित नोंदणी केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। यामध्ये जोडप्यांनी शिबिराचा लाभ घेऊन IVF साठी त्वरित नोंदणी करावी आणि उपचारांमध्ये सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन स्वस्ती फर्टिलिटी सोल्युशन सेंटरच्या संचालिका डॉक्टर कलासागर काकतकर यांनी केलंय। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकला काकतकर। स्वस्ती IVF आणि फर्टिलिटी सेंटर तर्फे मला हे सांगण्यात खूप आनंद होतोय की आम्ही या महिन्यात 4 दिवस बंधत्व निवारण शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे शिबिर आजपासून म्हणजे 18, 19, 20 आणि 21 जुलै या 4 दिवसांमध्ये आम्ही घेणार आहोत। ज्या जोडप्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्रास होतोय त्यांनी शिबिराचा फायदा घ्यावा। शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून सल्ला, सोनोग्राफी आणि वीर्य तपासणी हे निःशुल्क असून बाकी पुढच्या ट्रीटमेंटवर विशेष सवलत दिली जाईल। जास्तीत जास्त जोडप्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। फक्त या शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे। आपलं सेंटर स्वस्ती IVF आणि फर्टिलिटी सेंटर हे अशोक स्तंभाजवळ घारपुरे घाटावर आहे। तुम्ही पूर्व नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। धन्यवाद। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ह्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मला सरांनी इथे बोलवलं आणि इथे मी येऊ शकले। एक पोलीस ऑफिसर आणि एक आई म्हणून सांगते की जगातलं सगळ्यात काही सुख जर कुठलं असेल तर ते आई होण्यामध्ये आहे। मग ती कुठल्याही वर्गातली महिला असू द्या आणि कोणीही असू द्या, आणि नैसर्गिक कारणांमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे जेव्हा हे हिरावलं जातं तर ते दुःख काय आहे ते ह्या आयुष्यात मी बघितलेलं आहे। खूप कुटुंब मी उद्ध्वस्त होताना पाहिलेले आहे आणि हे सुख देण्याचं सरांनी जे इथे ह्या हॉस्पिटलकडनं जे आयोजित आहे आणि ही जो प्रश्न आहे आयुष्यातला तो सोडवण्याची सरांनी संधी दिलेली आहे, त्याबद्दल सरांना माझ्याकडनं, ह्या टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। इथे असणाऱ्या सगळ्या सुविधा आणि त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे। ह्या टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। या 4 दिवस चालणाऱ्या शिबिराची सगळ्यांनी इथे येऊन खात्री करावी आणि याचा लाभ घ्यावा। मी डॉक्टर राजेंद्र बेदमुथा आजच्या या चैतन्य नर्सिंग होममधल्या स्वस्ती IVF सेंटरचा आज पहिलाच कॅम्प आहे आणि आज पहिलाच दिवस आहे आणि इथे बऱ्याच गोष्टी फ्री राहणार आहेत किंवा पेशंटला कमी पैशामध्ये त्यांचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स होणार आहे अशा या कॅम्पला मी माझ्याकडनं शुभेच्छा। मी शैलजा बेदमुथा, नमस्कार। आज इथं 4 दिवसांसाठी बंधत्व निवारणसाठी शिबिर आयोजित केलं आहे। त्याचा सगळ्या जोडप्यांनी, ज्यांना गरज आहे अशा जोडप्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्यांना नम्र विनंती। शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक प्रशासन नाशिक शहर पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी चैतन्य हॉस्पिटलचे संचालक ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर सागर काकतकर, डॉक्टर शैलजा बेदमुथा, डॉक्टर राजेंद्र बेदमुथा, डॉक्टर थेटे यांच्यासह रुग्णालय व्यवस्थापक पल्लवी बहुलेकर आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते। तसेच या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर नाव नोंदणीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिल केदारे।